विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जनतेला आवाहन केलंय की लॉकडाऊनच्या काळात कुठलीही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधा. यासाठी त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांकही नागरिकांना उपलब्ध करून दिलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन आता पुन्हा 17 दिवसांसाठी वाढवण्यात आलेले आहे. परंतु दरम्यान सर्व राज्यांमध्ये स्थलांतरित कामगार वर्ग हा अडकलेला होता. काही जण तर पायी आपल्या गावी परत निघाले असता प्रत्येक राज्यांमध्ये त्यांची तात्पुरती निवासी व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये देखील अशा स्थलांतरित मजुरांना निवारा देण्यात आला होता. आज एका विशेष ट्रेनच्याद्वारे त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यात आले. तसेच महाराष्ट्राबाहेर असणारे मजदूर वर्ग किंवा विद्यार्थी, नोकरीच्या निमित्ताने बाहेर असलेले नागरिक यांना पुन्हा आपल्या स्वगृही यायचे असेल किंवा बाहेर त्यांच्या स्वगृही जायचे असेल तर प्रशासन तर मदत करीतच आहे, परंतु या कामी कुठलीही मदत लागली तर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे कायम तत्पर आहेत असे आश्वासन नरहरी झिरवाळ यांनी दिले. तसेच त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर या कामासाठी उपलब्ध करून दिलाय आणि कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास मला संपर्क करा असे आवाहन त्यांनी केले. माझा नंबर तसा माझ्या माहितीप्रमाणे आपल्या मतदारसंघात जिल्ह्यात तर सगळ्यांजवळच आहे, नसेल त्यांना सुद्धा मी हेच एक आवाहन करू शकतो का मी नरहरी सीताराम झिरवाळ माझा मोबाईल नंबर आहे आणि मी अगदी ह्याच्या पूर्वी सुद्धा महिन्यापूर्वी सांगितलंय का मी फोन कधीच बंद करत नसतो. माझा मोबाईल नंबर आहे 94227 69 44 44. हा बऱ्याच लोकांना तोंडपाठ नंबर आहे. पुन्हा मी महाराष्ट्राला आवाहन करेन की महाराष्ट्रात ज्या काही महाराष्ट्राबाहेर सुद्धा आपल्या लोकांना ज्या अडचणी येतील तो ह्या नंबरवर मला संपर्क करा. मी निश्चितच त्याच्यातून मार्ग काढेल. नाईन न्यूज साठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, दिंडोरी.